नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह गुरु आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये जे गणितं विचारले जातात तर एकही सूत्र न वापरता कशा पद्धतीनं आपल्याला त्यांची उत्तरं काढता येतात आपण या सिरीजमध्ये बघत असतो नमस्कार मित्रांनो मी युवराज जाधव हो। जिथे मोबाईल तिथे क्लास या सेशनमध्ये आपण अवघड लेवलची गणितं एकही सूत्र न वापरता सॉल्व्ह करूया ठीक आहे पहा पहिला प्रश्न काय आहे तुम्ही तर बघू शकता पाच महिला किंवा आठ मुली एक काम सत्तावन्न दिवसात पूर्ण करतात तेच काम दहा महिला आणि आठ मुली किती दिवसात पूर्ण करतील एक सोपी पद्धत सांगतो सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या सूत्र वगैरे वापरायची आवश्यकता तुम्हाला नाही सगळ्यात अगोदर काय करायचं मित्रांनो पहा पाच महिला किंवा आठ मुली यांचा एक गट सत्तावन्न दिवसात काम करतो म्हणून इथं काय करायचं एक गट गुनुले काम करतो सत्तावन्न दिवसात असं लिहून टाकायचं आणि छेदात जागा सोडून द्यायची काय केलं मी पाच महिला किंवा आठ मुली यांचा एक गट केला सत्तावन्न दिवसात काम पूर्ण करतो एक गट सत्तावन्न दिवस असं लिहिलं आता काय करायचं या प्रश्नामध्ये ट्रिक आहे जे दुसऱ्या लोक आहेत हे सुरुवातीचे लोक पाच महिला आठ मुली दुसरे लोक दहा महिला आणि आठ मुली हे दुसरे लोक अगोदर घ्या दहा महिला आहेत इथं नाव लिहितो मी महिला आणि समोर घेतोय मी मुली ठीक आहे पहा दोन नंबरचे लोक मी इथे घेतोय बरं का म्हणजे एक नंबरचे कोण पाच महिला आणि आठ मुली दोन नंबरचे दहा महिला आणि आठ मुली दहा महिला आहेत महिलांचा आकडा मी इथे येतोय ठीक आहे आणि मुली किती आहेत आठ इथे लिहितोय आता पहिले लोक पाच महिला आहेत या महिलाच्या खाले छेदात पाच आणि आठ मुली आहेत या आठ मुलीच्या खाले आठ मुली आता या मिळून काम करणार आहेत म्हणून यांची आपल्याला बेरीज करावी लागते पहा आता काय करायचं समजून घ्या पाचने दहाला भाग जातो भागा पाच एक पाच पाच दोन दहा आठने आठला भागा आठ एक आठ आठ एक आठ दोन अधिक एक बरोबर उत्तर किती आलं याचं तीन उत्तर किती आलं तीन या तीननं न सत्तावन्नला भागून टाकायचं हे बघा भागा। भागाकार करा बरं तीन एक तीन परत तीन एक तीन उरले किती दोन सत्तावीस झाले तीननं भाग सत्तावीसला भागलं तीन नव सत्तावीस एक गुणुले म्हणजे आपण इथं काय करू शकतो एकोणीस डायरेक्ट आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे समजलं सगळ्याला कशा पद्धतीने आपलं उत्तर आलं ते एकोणवीस नेक्स्ट ए आणि बीच्या पगाराचे गुणोत्तर तीनास सात आणि खर्चाचं गुणोत्तर एकास पाच आहे जरी प्रत्येकाने सहाशे रुपये बचत असेल तर एचा पगार किती आपल्याला एचा पगार इथं विचारलेला आहे एचा पगार किती देऊ सॉल्व करून पहा सगळ्यात अगोदर ए आणि बी दोघ जण आहेत आकडे लिहून टाकायचे इथं ए इथं बी आता यांच्या पगाराचं गुणोत्तर किती आहे तीना सात इथं तीन इथं सात हे कशाचं गुणोत्तर आहे पगाराचं इथं नाव लिहून देतो मी पगाराच नंतर नंतर आपल्याला काय सांगितलं त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर एकास पाच आहे त्याच्याच खाली एकास पाच हा कशाचं गुणोत्तर आहे खर्चाचं पहा आता काय करायचं समजून घ्या आता सगळं दागोदर बघा सात आणि पाच यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा तीन आणि एक यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा म्हणून आपण इथे लिहायचं दोन दोन बरोबर किती रुपये बचत आहे सहाशे रुपये दोन बरोबर सहाशे आपल्याला काय म्हटलं एचा पगार किती एच्या पगाराचं गुणोत्तर किती आहे हे बघा पगार एच्या पगाराचं गुणोत्तर तीन आहे तर दोनच्या खाली तीन तीन बरोबर किती आता आपल्याला याचा करायचं आहे तिरपा गुणाकार तीनचा गुणाकार सहाशे सोबत करा तीन गुणुले सहाशे आणि छेदात दोनचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे तर दोन खाली पहा आता ने सहाशेला भाग जाईल बे एक बे बे त्रिक सहा समोरची दोन झिरो कॅन्सल करून वर लिहा तीनशे गुंदुले तीन जर केलं तर उत्तर येते आपलं नऊशे नऊशे रुपये चा पगार कळालं ऑप्शन क्रमांक बी समजलं सगळ्याला कसं उत्तर आलं ते समोरचा प्रश्न घ्यायचा मग ओके नेक्स्ट एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज एक हजार दोनशे पंचवीस इतकी आहे व सरासरी पस्तीस आहे तर त्या वर्गात एकूण मुले किती आपल्याला विचारलं की एकूण मुलं किती आहेत त्या वर्गात त्या वर्गात एकूण मुले किती काय करायचं डायरेक्ट डायरेक्ट बेरीज किती दिलेली आहे गुणांची बेरीज दिलेली आहे आपल्याला बाराशे पंचवीस बरोबर का रे गुणांची बेरीज किती आहे बाराशे पंचवीस तर या बाराशे पंचवीसला सरासरीनं भागून टाकायचं सरासरी, भाग सरासरी किती आहे पस्तीस मुलं मिळतात आपल्याला पस्तीसने याला भागून टाकायचो ठीक आहे असा जर पस्तीसनं भागाकार करता आला नाही तर सातनं भागाकार केला तरी चालतो कसा करायचा पहा साता पाचा पस्तीस सात एक सात किती उरले पाच ठीक आहे आता सात न बावन्नला भागायचं साती साती एकोणपन्नास उरले किती तीन पस्तीस झाले परत सात न पस्तीसला भागा साता पाचा पस्तीस आता या पाच न एकशे पंच्याहत्तरला भागा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा उरले दोन पंचवीस झाले पाच न पंचवीसला भागा पाच पाचा पाचा पंचवीस मुलं किती आहेत पंचवीस समज सॉरी पस्तीस पस्तीस मुलं या ठिकाणी असणार आहेत समजलं सगळ्याला नेक्स्ट समोरचा प्रश्न एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणाची बेरीज दोन हजार पाचशे साठ इतकी आहे आणि सरासरी चाळीस आहे तर त्या वर्गात एकूण मुले किती काय येणार आहे उत्तर पहा आपल्याला बेरीज किती दिलेली आहे त्यांनी बेरीज दिलेली आहे गुणांची पंचवीसशे साठ तर हे दोन हजार पाचशे साठ जे आहे लिहून घ्यायचं आणि याला भागायचं कितीनं सरासरीनं जेवढी सरासरी आहे का त्या सरासरीनं सरासरी चाळीस आहे आपली तिथं चाळीस लिहून टाकायचं बरोबर आता करा भागा प्रोसेस पहा वरचा झिरो कॅन्सल वरचा एक झिरो कॅन्सल चारने दोनशे छप्पनला भागून टाका चार एक चार चार सख चोवीस उरला य चारने सोळाला भागा चार चोकस सोळा मुले किती होती चौसष्ट चौसष्ट मुलं या ठिकाणी असणार आहेत मित्र हो अशाच प्रकारचे ट्रिकचे व्हिडिओ जर तुम्हाला रोज बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली बघा लाल रंगात सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून त्याच्या समोर जे घंटीचं बटन आहे त्याला पण प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासचं नोटिफिकेशन मिळत जाईल समोरचा प्रश्न समोरचा प्रश्न बेस्ट आहे पहा रामला पास होण्यासाठी जेवढे गुण हवेत त्यापेक्षा बारा टक्के गुण जास्त आहेत व समाधानला चार टक्के गुण जास्त आहेत जर रामला समाधानपेक्षा बत्तीस गुण जास्त असतील तर परीक्षा किती गुणाची होती परीक्षा किती गुणाची होती बघा कसं सॉल्व करायचं काय करायचं समजून घ्या किती गुण जास्त आहेत बारा टक्के ठीक आहे आणि समाधानाला किती टक्के गुण जास्त आहेत चार टक्के या दोघातला फरक काढायचा बारा टक्क्यातून चार टक्के जर गेले राहिले आठ टक्के मग आठ टक्क्याचा आकडा इथे लिहायचा आठ टक्के बरोबर ठीक आहे आता आठ टक्के बरोबर आपल्याला काय म्हटलं किती गुण जास्त आहेत बत्तीस गुण ठीक आहे आठ टक्के बरोबर बत्तीस गुण लिहायचं तर आपल्याला विचारलं परीक्षा किती गुणाची होती परीक्षा तर शंभर टक्के गुणाची असते म्हणून आठ टक्के खाले शंभर टक्के शंभर टक्के बरोबर किती गुण आता तिरपा गुणाकार करा पहा शंभर टक्क्याचा गुणाकार बत्तीस गुणासोबत करायचा शंभर गुणुले बत्तीस आणि छेदात आठ टक्क्याचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून आठ टक्के खाली बरोबर आता भागाकाराची आपल्याला प्रोसेस करायची आहे पहा आठ ने बत्तीसला भाग भाग जाईल भागाकार करा आट एक आट, आठ एक आठ आठ चौक बत्तीस आता शंभर गुणले चार जर केलं तर उत्तर येते चारशे किती चारशे गुणाची इथं परीक्षा होती म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल कळलं का ऑप्शन सी कसं आलं ते समजलं सगळ्याला व्हेरी गुड नेक्स्ट समोरचा प्रश्न सेम असाच देतो रामला पास होण्यासाठी जेवढे गुण हवेत त्यापेक्षा बावीस टक्के गुण जास्त आहेत व समाधानला सात टक्के गुण जास्त आहेत जर रामला समाधानपेक्षा पंच्याहत्तर गुण जास्त असतील तर परीक्षा किती गुणाची होती करता येईल सॉल्व परीक्षा किती गुणाची होती पहा सगळ्यात अगोदर टक्केवारीतला फरक काढायचा सुरुवातीची टक्केवारी बावीस टक्के आहे सुरुवातीची टक्केवारी बावीस टक्के आहे नंतरची टक्केवारी सात टक्के आहे या दोघातला फरक किती आहे बावीसमधून जर सात गेले तर फरक किती पंधराचा बरोबर का बावीस टक्क्यातून सात टक्के काढले फरक येतो पंधरा टक्क्याचा मग पंधरा टक्क्याचा फरक बरोबर किती गुण जास्त पंच्याहत्तर पंच्याहत्तर गुण जास्त इथे लिहायचं पंच्याहत्तर गुण आपल्याला विचारलं परीक्षा किती गुणाची होती तर परीक्षा शंभर टक्के गुणाची असते पंधरा टक्क्याच्या खाली शंभर टक्के शंभर टक्के बरोबर किती गुण आता तिरपा गुणाकार करा पहा शंभर टक्क्याचा गुणाकार पंच्याहत्तर गुणासोबत करा शंभर गुणुले पंच्याहत्तर आणि छेदात पंधरा टक्क्याचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे म्हणून पंधरा टक्के खाली बरोबर आता भागाकाराची प्रोसेस करू पहा पंधराने पंच्याहत्तरला भाग जाईल पंधरा एक पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर आता बघा शंभर गुणुने पाच जर केलं तर उत्तर येते पाचशे तर इथं पाचशे गुणाची आपली काय होती परीक्षा होती समजलं का ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आहे समोरचा प्रश्न समोरचा प्रश्न घेऊ एका त्रिकोणाची प्रत्येक बाजू बारा सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती एका त्रिकोणाची बाजू बारा सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न आहे बघा मित्रांनो त्रिकोणाचा जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं एक सूत्र आहे वर्गमुळात तीन छेद चार गुनुले बाजूचा वर्ग असं त्याचं एक सूत्र आहे पहा मग काय करायचं हे वर्गमुळात तीनशे चार जशाला तसं गुणुले बाजूचा वर्ग बाजू किती आहे बारा बाराचा वर्ग म्हणजे बाराचा दोन वेळा गुणाकार बारा गुणुले बारा आता पहा समोर काय करायचं पहा चारने बाराला भागा चार एक चार चार त्रिक बारा आता बघा वर्गमुळात फक्त तीन राहिलं वर्गमुळात तीन गुणाकाराचं चिन्ह बारा गुणुले तीन बार त्रिक छत्तीस आता बघा हे छत्तीस आहे छत्तीस इथं आणि वर्गमुळात तीन छत्तीस वर्गमुळात तीन आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समजलं का कसं उत्तर आलं ते सेम प्रश्न देतो समोरचा पहा एका त्रिकोणाची प्रत्येक बाजू आठ सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती काढता येईल काढता येईल का बघा कसं सोडवता येणार आहे सगळ्यात अगोदर काय आपलं सूत्र वर्गमुळात तीन छेद चार गुणुले बाजूचा वर्ग पा कसं सोडवायचं हे वर्गमुळात तीनशे चार आहेत जशाला तसं लिहा गुणुलेला गुनुले बाजूचा वर्ग बाजू किती आहे आठ आठ गुणुले आठ पाहत वर्गमुळात तीनशे चार होतं आता भागाकाराची प्रोसेस या चारने आठला भाग जाईल चार एक चार चार दोन्ही आठ वर्गमुळात तीन जशाला तसं गुणाकाराचं चिन्ह दोन गुणुले आठ आट। बेआठी सोळा आता फक्त एवढं करा हे सोळा अगोदर घ्या आणि वर्गमुळात तीन नंतर घ्या हे उत्तर सोळा वर्गमुळात तीन ऑप्शन बी समजत आहे व्हेरी गुड समोरचा प्रश्न दोन चार सात तीन पाच यापैकी एका वेळी फक्त कोणतेही चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतात असा प्रश्न विचारलेला आहे कसं सोडवता येईल मग हा प्रश्न सोडवता कसा येणार आहे पहा सगळ्यात अगोदर मोजायचे आकडे किती आहे त्याच्यात आकडे बघा एक दोन तीन चार पाच पाच आकडे आहेत मग या पाचचं फॅक्टोरियल पाडायचं काय पाडायचं याचं फॅक्टोरियल पाडायचं फॅक्टोरियल ठीक आहे कसं पाडणार आपण पाचपासून उलट गिनती करायची पाच चार तीन दोन आणि एक आता करा याचा गुणाकार ठीक आहे पहा पाचो वीस वीस त्रिक साठ साठ दोन एकशे वीस एकशे वीस एक एकशे वीस एक एक म्हणजे उत्तर येतं एकशे वीस ऑप्शन क्रमांक डी आपला उत्तर आहे समजलं का याचं उत्तर कसं काढला आपण ते समोरचा प्रश्न घेऊया एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकच सामना खेळण्यास खेळल्यास एकूण एकशे पाच सामने होतात तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती त्या स्पर्धेतील एकूण खेळाडू किती करता येईल सॉल व्हेरी गुड बघा करायचं काय सगळ्यात अगोदर एक टेक्निक सांगतो ट्रिक सांगतो पहा एकूण किती सामने झाले पहा एकूण एकशे पाच सामने झाले या एकशे पाचची ची फक्त दुप्पट करायची एकशे पाचची काय करायची आपल्याला फक्त दुप्पट करायची ठीक आहे पहा दोन न पाचला गुणलं बेपंच दहाशे शून्य हातचा एक दोन न गुणलं उत्तर शून्य हाचा एक दशाला तसा परत दोन एक ला गुणा बे एक बे दोनशे दहा उत्तर आलं आता या दोनशे दहापेक्षा मोठी वर्गसंख्या शोधायची कोणती आहे दोनशे दहापेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे दोनशे पंचवीस आहे की नाही बस याचं फक्त वर्गमूळ काढून टाका दोनशे पंचवीसचं वर्गमूळ किती येते पंधरा मग इथं किती खेळाडू होते पंधरा खेळाडू होते ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे समजलं कसं आलं ते मित्र हो समोरचे क्वेश्चन्स आपल्याला घ्यायचे पण सगळ्यांना एक सूचना आहे सूचनेकडे लक्ष द्या आपण आपलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आपल्या पुस्तकाचं पेज बघून घ्या या पद्धतीनं आपल्या पुस्तकाचं पेज आहे आपलं पुस्तक पोलीस भरती तलाठी भरती जिल्हा परिषद आरोग्य विभाग एमआयडीसी पशुसंवर्धन वनरक्षक जलसंपदा सार्वजनिक बांधकाम गृह विभाग परिवहन विभाग विकास विभाग कृषी विभाग पी एस आय एस टी आय एस ओ एम पी एस सी क्लर्क अशा तमाम स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे आपल्या या पुस्तकामध्ये आपण दोन हजार नऊशे प्लस वन लाईनर प्रश्नांचा समावेश केला आहे मराठी व्याकरणामध्ये जेवढे काही टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिकवर येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाईल याचा अंदाज घेऊन प्रत्येक टॉपिकवर आपण शंभर शंभर प्रश्न तयार करून या पुस्तकात ॲड केलेले आहेत या पुस्तकामध्ये एकूण दोन हजार नऊशे वनलाईनदर प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये जी पोलीस भरती झाली तर त्या पोलीस भरतीमध्ये झालेल्या एकूण तेवीस जिल्ह्याच्या पेपरमधील मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण या पुस्तकात ॲड केलेले आहेत हे पुस्तक तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध नाही आम्ही हे पुस्तक तुम्हाला स्पीड पोस्टाने घरपोच तुमच्या पत्त्यावर पाठवत आहोत तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळून जातं बघा या पद्धतीनं पुस्तकाची पॅकेजिंग करून हे पुस्तक तुम्हाला आम्ही एका इनव्हलपमध्ये पॅक करून घरपोच तुमच्या पत्त्यावरती पाठवतो मग त्यासाठी करायचं काय तर स्क्रीनवर तुम्ही जो नंबर बघताय पंच्याऐंशी एक्कावन्न एकोणनव्वद सत्तेचाळीस सदतीस या नंबरवर दोनशे पन्नास रुपये तुम्हाला गुगल पेनं किंवा फोनपेनं भरायचे आहेत आणि पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे आणि सोबतच तुमचा पत्ता पण पाठवून द्यायचा आहे तुमचं जे पुस्तक आहे तुमच्या पत्त्यावरती स्पीड पोस्टाने पाठवून दिलं जाईल आणि तुम्ही पुस्तक घेऊन अभ्यास करू शकाल ठीक आहे प्रश्नाकडे वळू आपण आता समोरचा प्रश्न एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकच सामना खेळण्यास एकूण एकशे नव्वद सामने होतात तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती स्पर्धेतील एकूण खेळाडू किती करता येईल सॉल्व बघा एकदम सोपी पद्धत वेगळं असं काहीच नाही एकूण सामने किती झाले एकशे नव्वद सामने या एकशे नव्वदची ची फक्त दुप्पट करायची एकशे नव्वद गुणुले दोन पहा दोन नजर शून्याला गुणलं उत्तर शून्य दोन नजर नऊला गुणलं बे नऊ अठराशे आठ हा एक इथं परत बे एक बे बेन एक तीन म्हणजे तीनशे ऐंशी झालं आता तीनशे ऐंशीपेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे चारशे आहे की नाही बस या चारशाचं चा वर्ग मूळ घेऊन टाका बरं काय बावन्न बरोबर एकशे एकवीस तर त्र्याऐंशी बरोबर काय करता येईल सॉल्व पहा इथं काय लॉजिक आहे मित्रांनो बघा सगळ्यात अगोदर हा जो पहिला अंक आहे पाच याचा क्यूब केला पाचचा क्यूब इथे बघा पाचचा क्यूब आणि यामधून हा जो दोन आहे या दोनचा स्क्वेअर मायनस पाचचा क्यूब किती पंचवीस पाचचा एकशे पंचवीस यामधून मायनस दोनचा वर्ग म्हणजे चार उत्तर येतं एकशे एकवीस सेम तसंच तिथं करायचं अगोदर आठचा क्यूब यामधून मायनस या, या तीनचा स्क्वेअर आठचा क्यूब पाचशे बारा ह्यामधून मायनस नऊ किती येणार आहे पाचशे तीन ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कळलं सगळ्याला पाचशे तीन कसं उत्तर आलं ते ओके व्हेरी गुड हा मित्रांनो या सेशनमध्ये एवढेच प्रश्न पण आपण लगेच आपल्या दुसऱ्या क्लासवर दुसऱ्या युट्यूब चॅनलवर न्यू गुरु वायजेवर क्लास सुरू करत आहे सगळ्यांनी न्यू गुरु वायजे आपल्या या यूट्यूब चॅनलला लगेच यायचं आहे सगळ्यांनी न्यू गुरु वायजे आपल्या या चॅनलला चला तिथे आपण गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न घेणार आहोत ठीक आहे सगळ्यांनी न्यू गुरु वायजे आपल्या युट्यूब चॅनलला चला तिथे आपल्याला समोरचे प्रश्न घ्यायचे आहेत सगळ्यांनी न्यू गुरु वायजेवर या आणि ज्या विद्यार्थी मित्रांना पुस्तक घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मी नंबर एकदा दाखवून देतो या नंबरवर तुम्हाला गुगल पे फोन पे करायचं आहे ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्या